जर्मनी डेन्मार्क आणि फ्रान्स या तीन युरोपीय देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधानांनी जर्मनीला भेट दिली त्यावेळी बर्लिनमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यात विविध क्षेत्रातल्या द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या जर्मनीत आगामी काळात होणाऱ्या जी सेव्हन राष्ट्रांच्या शिखर परिषदेत येण्याचं निमंत्रण जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांनी पंतप्रधानांना दिलं दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेन्मार्कला भेट दिली भारत आणि डेन्मार्क यांच्यात जलस्रोत साधनसंपत्ती पशुपालन कौशल्य विकास स्टार्टअप व्यवस्था यासह नऊ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या कोपनहेगन इथं झालेल्या दुसऱ्या भारत नॉर्डिक शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले या संमेलनात डेन्मार्क फिनलंड आईसलंड स्वीडन आणि नॉर्वे या नॉर्डिक देशांचे पंतप्रधान उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या पाचही राष्ट्रांच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठका झाल्या नॉर्डिक देशांचा शाश्वत विकास आणि नवोन्मेष यावर या संमेलनात भर देण्यात आला तसंच नद्या स्वच्छता कौशल्य विकास हवामान बदल आरोग्य क्षेत्र आणि डिजिटल क्षेत्रात नवोन्मेष आदी मुद्द्यांवर चर्चा झाली भारताकडून स्वच्छ ऊर्जा अंतराळ आर्टिक क्षेत्रात संशोधन संरक्षण क्षेत्रात सहकार्य आदी मुद्द्यांवर विचार मांडण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी डेन्मार्कचे राणी मार्गारेट द्वितीय यांचीही कोपनहेगन इथल्या राजमहालात सदिच्छा भेट घेतली दौऱ्याच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पंतप्रधानांनी काल फ्रान्सला भेट दिली मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची भेट घेऊन परस्पर हितसंबंध तसंच संरक्षण सहकार्य हिंद प्रशांत क्षेत्र युक्रेनमधली परिस्थिती अफगाणिस्तानात होत असलेलं मानवी हक्कांचं उल्लंघन अशा विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली